मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि इथे वातावरण एकदम भावुक झालेलं आहे. लांब लांबून मराठा समाज इथे आलेला आहे आणि त्यांच्या भावना इथे अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. आपण पाहू शकतो ह्या महिला पालीहून आलेल्या आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे? आज आम्ही पालीवरून आलो तर 80-90 महिला आलो होतो आम्ही. आज आमचे नाही का मराठ्यांचं 6 कोटी मराठ्यांचं प्राण तेजवर आज 4 दिवस झालं. विना अन्न पाणी काही न घेता आज त्यांना डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा बीपी लो झाला आहे. त्यांना घशातून थुका घेता येणार, त्रास व्हायला, उलट्या व्हायला लागल्या. तरीबी सरकार ह्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. मग सरकाराला नेमकं करायचं आहे काय? आत्ता आम्ही ह्या येणाऱ्या आलेल्या लोकसभेमध्ये तर झटका दाखवला आहे. जर सरकारला जर एवढं वाटत असेल मराठ्यांनी जर तीव्र रूप घ्यावा तर नक्कीच ह्या विधानसभेला सरकारला आम्ही ते पण दाखवून देऊ. ताई तुम्ही कुठून आल्या? पालीहूनच आले. पाटलांची तब्येत पाहून तुम्हाला काय वाटतंय? अनावर झाले असू आमच्या. आज 4th-5th दिवस त्यांना आणा चक्कन नाही. आपण 2 टायमर नाही खाल्लं तर आपल्याला कसं वाटतं? आणि सर्वांसाठी विशेष आहे. आपण आपल्यासाठी तर कुणी पण त्याग करतं पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कमी नाही येत. ते पण जाणते होते, सगळ्या जगाचे जाणत होते म्हणून जाणते होते. हे पण आपल्यासाठी जाणतेच आहे. तर जनता राजाच आहे आपला. दुसरा आज चौथा दिवस आहे. प्रशासनाकडून अजून काही हालचाल झाली नाही. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आपलं त्यांनी सांगितलेलं आहे का सख्या सोयरेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. ह्याच्यावर त्यांनी जर नाही दखल घेतली तर मराठा काय हे पण आपण दाखवून देऊ. तुम्ही इतक्या लांबून इथपर्यंत आलात, अंतरवाली सर्टीमध्ये आलात, काय त्याच्या मागचं प्रयोजन होतं? काय तुमच्या भावना होत्या? की आमच्या भावना ह्याच होत्या. दादांची प्रकृती बिघडत चाललेली. आम्ही त्यांना सरकारांना मायबाप म्हणून आम्ही ओळखतो, देव म्हणून जाणतो. ते मतं मागायला आले तर आपण त्यांना काय असं म्हणत नाही का तुम्ही उपोषणाला बसत आहात, आम्ही मतं देतो. आपल्या हक्काचं असताना आम्हाला उपोषण घेऊ बसून सुद्धा ते लक्ष देत नाहीत. कुठून आल्या तुम्ही? आम्ही कर्जनी. काय बेकार वाटते त्यांचं? किती सगळ्या महिलांनी विनंती केली, घ्या थोडं पाणी म्हणून. पैठणवरून जे जे जाऊ जय शिवराय. आमच्या दादांना सरकारांनी कुणीतरी येऊन भेटावं आणि त्यांना सांगावं आम्ही अंमलबजावणी करतो आणि उपोषण सोडा, एवढीच विनंती. पालीहून. काय काय तुमची मागणी आहे? आमच्या अपेक्षा दादांनी पाणी घेतलं पाहिजे, त्यांनी अन्न खाल्लं पाहिजे सरकारला. एवढीच विनंती की उपोषण टाळाय सांगावं सर दादांना. आम्हाला लाखांचा पोशिंदा गेला तर आमचं काहीच खरं नाही. आपण पाहू शकतो लांबून लांबून इथे महिला मंडळी सुद्धा इथे आलेल्या आहेत. त्यांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण चालू ठेवावं पण त्याकरता किमान त्यांनी पाणी तरी प्यावं, सलाईन तरी घ्यावी, काहीतरी औषधोपचार तरी घ्यावे अशी या महिलांची मागणी आहे. आनंद साळी, लोकमत.com, जालना.